मुंबईतले विजेचे दर कमी करण्यावरती बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतले विजेचे दर कमी करावेत यासाठी रिलायन्सच्या ऑफिसबाहेर उपोषण सुरू केलंय. त्यावरती पवार बोलत होते. 300 युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकाला सवलत मिळाली पाहिजे असा सरकारचा विचार आहे असंही अजित पवार यांनी सांगितलंय. आता प्रश्न आला कुठं, आपण संजय निरुपम खासदार साहेबांचा प्रश्न इथं उपस्थित केला, त्याबद्दल येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे, कारण इथं 4 वेगवेगळे दर आहेत. बिग न्यूज मध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक.